याच्यात घेतोय दही. आपल्याला एक फोडणी करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला घ्यायला लागेल थोडं तेल. ही जी पावडर आहे चणा डाळीची, ती आपण याच्यात घेतोय. एका बाजूला इथे तेल तापवलेलं आहे मी, आणि याच्यात मी याच्यात टाकतो थोडेसे जिरे. गॅस बंद केलेला आहे. थोडेसं हिंग. आता याच्यात जाणार आहे थोडी हळद आणि कढीपत्ता. कढीपत्ता पण याच्यात टाकून घेतोय. आणि एक फोडणी आपण करतो तशी करून घेतलेली आहे. याच्यावरती हा तडका टाकल्यानंतर याची चव एकदम मस्त आहे होणार आहे. एक चिमूट साखर. वाह, चटणी मस्त झाली आहे. आता एक काम करतो, आता आपल्याला जे रवा मेथीनं गोटू आपण करतोय, म्हणजे आपण एक पकोडे करतोय मेथीचे आणि आपण रव्यापासून ते तयार करतोय, हे करूया आपण आता. आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि तळताना जरा हात मात्र जरा जपून, बरं का. बस याला मंडळी गरमागरम क्रिस्पी फ्राय करायचं आहे, नंतर त्याच्यासोबत सर्व करायची आहे आपली चणा डाळ आणि दह्याची चटणी. कॉम्बिनेशन एकदम भारी आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रवा मेथीना गोटासाठी लागणारे साहित्य: बेसन, रवा, दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, चणा डाळ, सुक्या लाल मिरच्या, काळी मिरी, तीळ, जिरं, ओवा, कसुरी मेथी, हिंग, मेथीची पावडर, साखर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बेकिंग पावडर, धणे पूड, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: एका भांड्यामध्ये रवा घेऊन त्यामध्ये पाणी घालून मिश्रण मळून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चणा डाळ, सुक्या लाल मिरच्या, काळी मिरी, जिरं आणि तीळ घालून मिश्रण परतून घ्यावं. भिजलेल्या रव्यामध्ये 3 चमचे बेसन, 2 ते 3 चमचे दही, कसुरी मेथी, मेथीची पावडर, हळद, हिरवी मिरची, तिखट, कोथिंबीर, तीळ, हिंग, धणे पूड, ओवा, साखर, मीठ, बेकिंग पावडर आणि तेलाचं मोहन घालून मिश्रण मुरण्यासाठी ठेवावं. मिक्सरच्या भांड्यात परतलेल्या डाळीचं मिश्रण घालून वाटून घ्यावं. एका भांड्यामध्ये दही घेऊन त्यामध्ये चणा डाळीचं वाटण आणि मीठ घालून नीट मिसळून घ्यावं. एका फोडणी पात्रात तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालून तयार फोडणी दह्याच्या मिश्रणात घालून थोडीशी साखर घालावी. तयार मिश्रणाचे पकोडे तयार करून कढईतील गरम तेलात तळून घ्यावेत आणि चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करावेत.